नमस्कार, मी शुभांगी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत कारल्याची आणि मिरचीची शेती. इकडे माझ्या सासूबाई कारली तोडत आहेत. तुम्ही बघू शकता की ही कारल्यांची बाग कशी पूर्णपणे बहरली आहे. सगळीकडे कारलीच कारली दिसत आहेत. विशेष म्हणजे ही जी कारल्यांची बाग आहे ती ॲक्च्युली द्राक्षबागेच्या मंडपावरती चढवली आहे. म्हणजेच पूर्वी इकडे द्राक्षबाग होती आणि नंतर द्राक्षांच्या वेली काढल्यानंतर त्या ठिकाणी कारल्यांची लागवड करण्यात आली आहे. इकडे मी सुद्धा कारली तोडत आहे. कारल्याच्या वेली लावल्यानंतर साधारणतः 3 महिन्यांमध्ये कारली विकण्यासाठी तयार होतात. तर आपण पाहिली ही जबरदस्त कारल्यांची शेती आणि यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की मिरचीची बाग कशी असते. चला तर मग बघूया. ही जी फुलं दिसत आहेत ही आहेत गाजरांची फुलं. आणि आता आपण पोहोचलो आहोत मिरचीच्या बागेत. आता मार्केटला जायला आले का? अरे बघ की कसलं भारी मिरच्या लागल्यात. खाऊन बघ की एक किती गोड लागते. एक मिरची खाऊन बघ की. काळ्या मिरच्या म्हणजे तिखट असणार या. होय तिखट आहे ना. आता हे कुठे जाणार सांगलीला विकायला? सांगलीच विकायला. आणि गावात वडापाववाली जास्त खपाय. लोकल पण इथे विकायला घेऊन जातात. ओके, तरी किती रेट आपल्याला मिळत असेल? 140 किलो बघा. आणि हे साईड ना का तसं हे केलंय सगळं ते जनावर वगैरे दिसून. ओके ओके ओके. मोर मिरच्या खातात? हा मग अशी एक दिसला तिकडे नदीच्या बाजूला जास्त मोर. हा कागद लावलाय काय जाळी लावली जाळी. आणि याला ठिबक आहे काय? होय होय. आणि याच्या आत आहे वाटत कागदाच्या आत. घातला ना? हा. किती असेल हो ही मिरचीची शेती? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.